ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग एमबीए बीबीए किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. एसटी पुन्हा एकदा धावणार असून मालवण आगारातून एसटीचं नियोजन करण्यात आलंय. मात्र या कोरोना काळात एसटीचे दिवसाला सुमारे 4 लाखांचं नुकसान होत असल्याची माहिती आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली आहे. मालवण एसटी डेपोमध्ये 14 एप्रिलला जो लॉकडाऊन झाला, त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला गाड्या चालू करण्याबाबत परवानगी मिळाली, त्यानंतर आपण टप्प्याटप्प्याने जशी मागणी येते आणि अत्यावश्यक सेवेसाठी अशा फेऱ्या चालू केलेल्या होत्या. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा कणकवली मार्गावरती आणि बुरुज मार्गावरती फेऱ्या चालू केलेल्या होत्या. त्यानंतर जसजशी निर्बंधामध्ये शिथिलता येत गेली, त्याप्रमाणे आपण पुणे आणि कोल्हापूर मार्ग आणि रत्नागिरी या तिन्ही मार्गावरती वाहतूक चालू केलेली आहे. सध्या आपल्या डेपोमधून एकूण 10 गाड्या सोडल्या जातात. त्याच्यामध्ये कोल्हापूर मार्गावरती 2 गाड्या आहेत, बार्शी आणि पुणे या, आणि लोकलमध्ये कणकवली आणि उरुस अशा आपण सध्या गाड्या सोडतो. त्यानंतर 31 जुलै रोजी लॉकडाऊनमधील निर्बंधामध्ये थोड्या प्रमाणात शिथिलता आले, त्यानुसार टप्प्याटप्प्याने कुडाळ, कणकवली आणि पुणे या मार्गावरती आपण आणखीन फेऱ्या चालू करायबद्दल नियोजन केलेलं आहे. आधी पण कशात करतो लॉकडाऊन पूर्वी आपल्या डेपोकडून एकूण 54 नेता आपण चालवत होतो. मालवण डेपोकडून एकूण 54 नेता चालवली जात होती. सद्यस्थितीत 10 नेता फक्त चालू आहे. डेपोचं उत्पन्न जवळपास जे 5 लाखापर्यंत होत ते आता 1 लाखाच्या आसपास सध्या उत्पन्न आहे आपले. सुरक्षिततेकरिता प्रवास होणार आहे, त्यामुळं ज्या फेऱ्या चालू होणार आहेत त्याचा प्रवाशांनी अधिकाधिक लाभ घ्यावा आणि एसटीला पुन्हा चांगले दिवस प्राप्त होण्यासाठी सहकार्य करावे. कोरोना कालावधीमध्ये जे महामंडळाकडून फेऱ्या चालू आहेत त्या प्रवाशांच्या दृष्टीनं प्रवास करण्यासाठी आणखीन सोयीस्कर आणि सुरक्षित व्हाव्या याकरता प्रत्येक फेरी आगारात आल्यानंतर बस सॅनिटाईज केली जाते आणि त्यानंतरच मग ती मार्गावर दिली जाते. त्या दृष्टीने प्रवास आणखीन सुरक्षित होण्यासाठी महामंडळाकडून प्रत्येक बसवरती एंट्री मायक्रोबायल कोटिंग हे फवारणी केलं जाणार आहे, जेणेकरून कोरोनाचा जो विषाणू आहे तो मृत होईल आणि प्रवाशांकरता अधिक सुरक्षितता येईल. तर या टप्प्याटप्प्याने सर्व बसेस महामंडळाच्या ज्या आहेत त्या मायक्रोबायल कोटिंग करून घेतलं जाणार आहे. तर त्या दृष्टीनं सुद्धा महामंडळाकडून आवाहन करण्यात येत आहे की आता ज्या आपल्या फेऱ्या नवीन चालू होणार आहेत त्या फेऱ्यांच्या पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.